देशामधील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये मागच्या 5 वर्षात 50 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या आणि संशयास्पद प्रकरणांचा समावेश आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी खासदार एन के प्रेमचंद्रन यांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना ही खळबळजनक माहिती दिली आहे. आयआयटी कॅम्पसमधील वाढत्या आत्महत्या प्रकरणांमुळे मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी 6 वर्षांपूर्वी एम आनंद कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार आयआयटीमधील सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अभ्यासाच्या तणावामुळे होत असल्याचं समोर आलं आहे.